मंत्री घरी येत आहेत, सगळ्या लोकांना सांगतात, पण महिन्याभरात जर अंमलबजावणी झाली नाही का मनसेला विषय घ्यावा लागेल? समजा एखाद्या विषयामध्ये आपण महिना 30 दिवस 31 दिवसाचा बोलतो, आपल्याला जर दिसतंय की या विषयामध्ये पॉझिटिव्हली मार्गक्रमण होतंय, आणखी 2 दिवस लागत आहेत, एक घडीभर सांगतो मी, आपला प्रतिसाद किंवा त्या बाबीची अंमलबजावणी करण्याची भूमिका जर पॉझिटिव्ह आहे तर मला वाटतं की पुढच्या प्रश्नाला अजून एक छोटी गोष्ट सांगतो की काही आज घरी आले आहेत बिरी आले आहेत हा विषय नाहीये, परंतु दादांना मी खूप जुनं ओळखतो, सरळ माणूस आहे, सज्जन माणूस आहे, आणि त्याच्यामुळे मला आशा आहे की काही गोष्टी होतील का मुख्यमंत्री महोदयांच्या पण याच भावना आहेत, आणि ते तर मुख्यमंत्री तर ह्याच्या विरोधात कोर्टात गेले होते आणि आज पण आहेत, त्याच्यामुळे ते देखील या विषयामध्ये तेवढेच कडवट आहेत असं मला वाटते, कालच्या त्यांच्या बोलण्यातनं दिसेल, आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतील. दादा मला एक शेवटचा प्रश्न, साखरेच्या प्रश्नावर शरद पवारांच्या घरी केंद्रीय सचिवांपासून अनेक मोठे अधिकारी गेल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती, कारण प्रश्न तेवढा मोठा होता. आज तर राज्यात थेट तुम्ही कॅबिनेट दर्जाचे मंत्री असताना राष्ट्रपती जनांना भेटायला आलेला की ज्यांचा फक्त एक आमदार आहे, तुमची नेमकी भावना काय? मी देऊ उत्तर, मी देऊ. मला असं वाटतं सरकारचं एक लाईन आहे की शासन आपले दारी